दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. पहा, मी प्रभूची दासी आहे. तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. देवशब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधारणेचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सहनाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. ईश्वरी मदत आम्हामध्ये सदैव राहो. आणि मिलेल्या विश्वासू लोकांचे आत्मे देवाच्या दयेने शांती पाव. आमेन. प्रभुचा दिसकरा जय घोष, आनंद जल्लोष सहुकडे. प्रभुचा दिसकरा जय घोष, आनंद जल्लोष सहुकडे. प्रभुला स्तवा हो आहे तो चांगला, तयाच्या प्रेमाला अंत नाही. इस्रायलच्या मुलानो म्हणा हो, त्याच्या प्रेमाला हो पार नाही. प्रभूचा दिस करा जय घोष, आनंद जल्लोष सहुकडे. आजची मिसा आपल्या सर्वांच्या हेतूसाठी आणि विशेषतः जे आजारी आहेत, हॉस्पिटलमध्ये आहेत, विविध प्रकारच्या संकटात सापडलेले असतील, त्या सर्वांना आपण अर्पण करीत आहोत. प्रभूनं त्यांची त्याच्यातून सुटका करावी म्हणून प्रार्थना करूया. जे नोकरीच्या कॉलची वाट पाहत आहेत, त्यांना लवकरात लवकर लवकर नोकरीचा कॉल यावा म्हणून आणि त्यांच्या मार्गातील अडथळे दूर व्हावेत म्हणून आपण या मिसामध्ये खास प्रार्थना करूया. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वर पित्याचे प्रेम व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो आणि तुम्हाला सुद्धा. या नवीन दिवसाबद्दल आणि रात्रभर प्रभूनं आपलं रक्षण केलेलं आहे, त्याबद्दल देवाला धन्यवाद देऊया. आजचा हा सामान्य काळातील 16वा सप्ताहातील सोमवार आपण साजरा करीत आहोत. या मिसा बलिदानामध्ये सहभागी होण्यास आपण पात्र ठरावेत म्हणून आपल्या हातून घडलेल्या अपराधांची आठवण करून प्रभूकडे पश्चातापी अंतकरणानं क्षमा मागूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ
मी कबूल करतो की कल्पनाने शब्दाने कृत्याने वैगरीने मी फार पापी केले आहे. माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्य कुमारी पवित्र मरिया सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्वसमर्थ परमेश्वर आम्हावर दया करू व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. प्रभू दयाळा दया करा. प्रभू दयाळा दया करा. ख्रिस्त दयाळा दया करा. ख्रिस्त दयाळा दया करा. प्रभू दयाळा दया करा. प्रभू दयाळा दया करा. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू तुझ्या प्रजाजनांवर दया कर. तुझ्या कृपादानांचा आम्हावर वर्षाव कर आणि श्रद्धा आशा व प्रीतिभावनेनं तुझी सेवा करण्यास आम्हाला सदैव अधीर ठेव. ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. निर्गम ह्या पुस्तकातून घेतलेले वाचन. इस्रायल लोक पळून गेले आहेत हे वर्तमान मिस्राच्या राजाला कळले तेव्हा फारोचे आणि त्याच्या सेवकांचे मन त्या लोकासंबंधाने बदलले आणि ते म्हणू लागले की इस्रायल लोकांना आपल्या गुलामगिरीतून सुटून जाऊ दिले हे आम्ही काय केले. तेव्हा त्याने आपला रथ तयार करून आपले लोक आपल्याबरोबर घेतले. त्याने 600 निवडक रथ आणि मिस्रातले सर्व रथ त्यातील सरदारासह बरोबर घेतले. परमेश्वराने मिस्राचा राजा फारो ह्याचे मन कठीण केले आणि तो इस्रायल लोकांच्या पाठीस लागला. इस्रायल लोक तर मोठ्या निर्भयपणे चालले होते. मग फारोचे सर्व घोडे रथ आणि स्वार ह्यांसह मिस्री सैन्याने त्यांचा पाठलाग करून पिर्ह्या हिरोथानजिक आणि बालसफोनासमोर समुद्रतीरी त्यांनी तळ दिला होता तेथे त्यांना गाठले. फारो नजिक येऊन ठेपला. इस्रायल लोकांनी टेहळून पाहिले तो मिस्री लोक आपला पाठलाग करीत येत आहेत असे त्यांना दिसले तेव्हा त्यांना फार भीती वाटली आणि ते परमेश्वराचा धावा करू लागले. ते मोशेला म्हणाले, मिस्रात काय कबरा नव्हत्या म्हणून तू आम्हाला इथे रानात मरायला आणलेस? आम्हाला तू मिस्रातून बाहेर आणले ते काय म्हणून? आम्ही तुला मिस्रात नव्हतो का म्हणत की आम्ही आहो ते ठीक आहो, आम्हाला मिस्री लोकांची गुलामगिरी करीत राहू दे. येथे रानात मरून जावे ह्यापेक्षा मिस्र्यांच्या गुलामगिरीत राहणे परवडले. मोशे लोकांना म्हणाला, भिऊ नका, स्थिर उभे रहा आणि परमेश्वर आज तुमचे जे तारण करील ते पहा. कारण ज्या मिस्री लोकांना तुम्ही आज पाहत आहात ते पुन्हा कधीही तुमच्या नजरेस पडावयाचे नाहीत. परमेश्वर तुम्हासाठी लढेल, तुम्ही शांत रहा. मग परमेश्वर मोशेला म्हणाला, माझा धावा करीत काय बसलास? इस्रायल लोकांना सांग की पुढे चला, तू आपली काठी उचलून आपला हात समुद्रावर उगार आणि त्याचे दोन भाग कर. म्हणजे इस्रायल लोक भर समुद्रातून कोरड्या भूमीवर चालतील आणि पहा, मी स्वतः मिस्र्यांची मने कठोर करीन आणि ते त्यांच्या पाठीस लागतील आणि फारो त्याची सर्व सेना त्याचे रथ
आणि त्याचे स्वार यांच्यावर मी गौरवशाली होईन. फारो त्याचे रथ आणि त्याचे स्वार यांच्यावर मी गौरवशाली झाल्यानं मी परमेश्वर आहे हे मिस्री लोक ओळखतील. प्रभूचा शब्द. देवाचे आभार मानूया. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद. मी परमेश्वराला गीत गाईन. म्हणा, मी परमेश्वराला गीत गाईन. मी परमेश्वराला गीत गाईन कारण तो विजयी होऊन उन्नत झाला आहे. घोडा आणि स्वार त्याने समुद्रात टाकून दिले आहेत. परमेश्वर माझे बल, माझा स्तोत्र विषयक आहे. तो माझा उद्धारक झाला आहे. हाच माझा देव, स्तवनाने मी ह्याला सुशोभित करीन. हाच माझ्या पित्याचा देव, मी ह्याचा महिमा गाईन. प्रतिसाद. मी परमेश्वराला गीत गाईन. परमेश्वर रणवीर आहे. यहावे हे त्याचे नाव. फारोचे रथ आणि त्याची सेना ही त्याने समुद्रात टाकून दिली आहेत. त्याचे निवडक सरदार तांबड्या समुद्रात बुडाले आहेत. प्रतिसाद. मी परमेश्वराला गीत गाईन. गहिऱ्या जलांनी त्यांना गडप केले आहे. ते दगडाप्रमाणे समुद्राच्या तळाशी गेले आहेत. हे परमेश्वरा, तुझा उजवा हात बळाने प्रतापी झाला आहे. हे परमेश्वरा, तुझा उजवा हात शत्रूला चिरडून टाकतो. प्रतिसाद. मी परमेश्वराला गीत गाईन. जयघोषासाठी आपण उभे राहूया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणा, हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तू आपला मुख प्रकाश आपल्या दासावर पाड आणि तुझे नियम मला शिकव. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभु तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत मत्तय लिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभु तुझा गौरव असो. शास्त्री आणि परुषी यांच्यापैकी काही जण येशूला म्हणाले, गुरुजी, तुमच्या हातचे चिन्ह पाहावे अशी आमची इच्छा आहे. त्याने त्यांना उत्तर दिले, दुष्ट आणि व्यभिचारी पिढी चिन्ह मागते, परंतु योना संदेष्टा ह्याच्या चिन्ह वाचून तिला दुसरे चिन्ह मिळणार नाही. कारण जसा योना 3 दिवस आणि 3 रात्री मोठ्या माशाच्या पोटात होता, तसा मनुष्याचा पुत्र 3 दिवस आणि 3 रात्री पृथ्वीच्या पोटात राहील. निनवेचे लोक न्यायकाळी ह्या पिढीबरोबर उभे राहून हिला दोषी ठरवतील, कारण त्यांनी योनाच्या उपदेशावरून पश्चाताप केला. आणि पहा, योनापेक्षा थोर असा एक येथे आहे. दक्षिणेकडची राणी न्यायकाळी ह्या पिढीबरोबर उठून हिला दोषी ठरवील, कारण ती शलमोनाचे ज्ञान ऐकावयास पृथ्वीच्या सीमेपासून आली. आणि पहा, शलमोनापेक्षा थोर असा एक येथे आहे. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. ख्रिस्ता ठाई माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आपण कदाचित प्रेमभाईविषयी ऐकलं असेल. मूळचे पुण्याचे, त्यांना प्रभू येशूचा अनुभव आला, ते ख्रिस्ती झाले. मूळचे ब्राह्मण ख्रिस्ती झाले आणि त्यांनी प्रभू येशूची स्वार्थता ही अरुणाचल प्रदेशमध्ये दाट जंगलांमध्ये जे तिथे वस्ती करून आहेत त्या लोकांमध्ये प्रभूची सुवार्ता गाजवली आणि अनेकांनी ख्रिस्ताचा त्या ठिकाणी स्वीकार केला. अनेक चर्चेस त्यांनी बांधली. प्रभू त्यांच्या बरोबर होता ह्याचे अनेक किस्से त्यांनी सांगितलेले आहेत. जंगली प्राण्यांपासून देवाने त्याला कसं वाचवलेलं आहे, जंगली हत्तींपासून
त्यानंतर एके दिवशी ते पावसाळ्याचे दिवस होते आणि ज्या ठिकाणी त्यांना जावायचं होतं त्या ठिकाणी एक मोठी नदी दुथडी भरून वाहत होती आणि अगदी जोरदार प्रवाह त्या नदीचा होता. एका तीरावरून दुसऱ्या तीरापर्यंत त्यांना आणि त्यांच्या साथीदारांना जायचं होतं. त्यांनी प्रभूची प्रार्थना केली आणि मग प्रभूला सांगितलं की तू आम्हाला पैल तिरी ने. आणि प्रार्थना करून जेव्हा ते त्या नदीमध्ये त्यांनी पाय टाकले त्यावेळेला त्या ती नदी संथ झाली, त्याची पातळी खाली गेली आणि ते एका तीरापासून दुसऱ्या तीरापर्यंत अगदी सहजगत्या पोचू शकले. आजच्या पहिल्या वाचनामध्ये आपण पाहिलेलं आहे की इस्रायली लोक मिस्र देशातून बाहेर पडल्यानंतर ज्या फारो राजानं 10 मोठे चमत्कार त्यांनी पाहिले आणि मोशेच्या आणि अहरोनाच्या नेतृत्वाखाली त्यांना तिथून जाऊ दिलं, त्यांना मग वाटू लागले अरे आम्ही काय केलं, आम्ही ह्या लोकांना जाऊ दिलं. आणि म्हणून त्यांनी रथ तयार केले आणि त्यांचा पाठलाग करत ते त्यांच्या मागोमाग गेले. तर लाल समुद्र या ठिकाणी ते येऊन थांबलेले होते आणि अशा स्थितीमध्ये त्यांनी पाहिलं की मिस्राची सेना त्या ठिकाणी येत आहे आणि ते कुरकूर करू लागले. आणि मग मोशेविरुद्ध ते बोलू लागले, तिथे काय कबरा कमी होत्या की तू आम्हाला इथे मरण्यास आणलं, आम्हाला त्यांची गुलामगिरी चालली असती परंतु आता इथे आम्हाला अरण्यात मरण्यासाठी तू आणलेला आहे. परंतु मोशेने त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलं की तुम्ही घाबरू नका, स्थिर रहा, परमेश्वरावर विश्वास ठेवा आणि पहा परमेश्वर तुमचं तारण करील, परमेश्वर तुमची लढाई लढेल. आणि तसंच झालं. परमेश्वराने मोशेला सांगितलं तुझा हात त्या पाण्यावरती उगार आणि तो समुद्र दुभांगेल. आणि तसंच झालं. मोशेने हात लांब केला आणि त्या लाल समुद्रातून वाट तयार झाली. अगदी कोरड्या जमिनीवरून हे सर्व पैल तिरी गेले. आणि मग फारोचं सैन्य जेव्हा त्या ठिकाणी त्या समुद्रामध्ये मध्यावरती आलं तेव्हा ते पाणी पुन्हा एक झालं आणि फारो आणि त्याचे सैन्य हे त्यामध्ये मरण पावले. माझ्या प्रिय बुद्ध भगिनींनो, आपण इस्टरच्या दिवशी रात्रीच्या मिसाच्या वेळेला किंवा ते उपासना विधीमध्ये हे वाचन आपण घेत असतो, कारण हे आपल्या बाप्तिस्म्याचं एक प्रतीक आहे. कारण आपण गुलामगिरीतून मुक्त जीवनाकडे, नवीन जीवनाकडे जात असतो ह्याचं हे प्रतीक आहे. परमेश्वरानं त्यांना कसं वाचवलं हे जुन्या करारामध्ये आपण पाहतो. आणि आपण जे बाप्तिस्मा झालेलो आहोत ते पापाच्या गुलामगिरीतून आपण स्वर्गाकडे जात असतो, स्वातंत्र्याकडे जात असतो, जिथे प्रभू आपला देव म्हणून आपण स्वीकारलेलं असतं त्या ठिकाणी स्वर्गात त्याचा गौरव गाण्यासाठी ह्या बाप्तिस्म्याच्याद्वारे आपल्याला तिथे प्रवेश मिळत असतो हे आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. प्रभू येशू आजच्या शुभवर्तमानामध्ये जेव्हा शास्त्री आणि परुषी हे त्याला चिन्ह दाखवण्यासाठी सांगतात तेव्हा तो त्यांना सांगतो की ही पिढी दुष्ट पिढी आहे, व्यभिचारी पिढी आहे, ही चिन्ह मागते. परंतु त्यांना योनाच्या चिन्हाशिवाय दुसरं चिन्ह मिळणार नाही. आता योना कोण होता हे आपल्याला ठाऊक आहे. योनाचं पुस्तक आपण वाचतो जुन्या करारामध्ये. आणि योना ह्याला देवाने निवडलं होतं, त्याची सुवार्ता निनवीकरांना देण्यासाठी. त्यांनी पश्चाताप करावा, देवाकडे वळावं म्हणून. परंतु तो देवापासून पळत होता, तो दुसऱ्या दिशेने चाललेला होता. आणि मग त्याला कसं समुद्रात त्या होडीमध्ये ज्या ठिकाणी होता विरुद्ध दिशेने चाललेला होता त्याला कसं समुद्रामध्ये टाकण्यात आलं
आणि मोठ्या माशानं त्याला गिळंकृत केलं आणि तिसऱ्या दिवशी तो पैलतिरी कसा गेला याचं वर्णन आपल्याला योनाच्या पुस्तकामध्ये पाहायला मिळतं. येशू त्यांना सांगतो की जसा योना 3 दिवस 3 रात्र त्या माशाच्या पोटामध्ये राहिला तसा मनुष्याचा पुत्रही 3 दिवस आणि 3 रात्र हा जमिनीमध्ये कबरेमध्ये राहील आणि तिसऱ्या दिवशी तो पुनरुत्थित होईल. हे चिन्ह प्रभूला दाखवायचं होतं. त्यांनी पश्चाताप करावा हे तो त्यांना सूचित करत होता. एरवी येशूनं इतके चमत्कार केले तर कोणी माणूस असता तर त्यांनी सहजगत्या येशूवर विश्वास ठेवला असता आणि तो खरोखर तारणारा आहे म्हणून त्याला स्वीकारलं असतं. परंतु शास्त्री आणि परुषी यांनी येशूचा स्वीकार केला नाही. माशाच्या पोटामध्ये योना जगू शकला नाही. खरं म्हणजे तो तिथे जिवंत राहिला नाही, तो मरण पावला. आणि त्याचं जे शरीर होतं ते तिसऱ्या दिवशी जो नवीन बनलेला योना हा त्या ठिकाणी गेला आणि म्हणून तो निनेवेकरांना संदेश पोहोचू शकला. तसा येशू याचं ऐहिक शरीर हे क्रूसावर टांगला असताना तो मरण पावला आणि मग पुनरुत्थित शरीर घेऊन तो पुन्हा उठला. आणि म्हणून त्या पुनरुत्थित प्रभूवरती आपली श्रद्धा आहे, त्याच्या नावानं आपण बाप्तिस्मा घेत असतो, म्हणून पापाच्या गुलामगिरीतून आपण मुक्त होत असतो. त्याचा आत्मा आपल्याला ह्या संपूर्ण साक्रामेंताद्वारे, बाप्तिस्मा साक्रामेंताद्वारे आपल्याला नवीन जन्म देत असतो हे आपण समजून घेणं आवश्यक आहे. आणि एकदा हे समजल्यानंतर आपला प्रभूवरील विश्वास हा वाढत असतो. हा विश्वास दिवसेंदिवस वाढावा. आणि किती संकट आली, किती दुःख आली, आपल्याला वाटलं की आता समोर काहीच मार्ग नाही, अशा वेळेला काही लोक आत्महत्येचा मार्ग अवलंबितात, हे चुकीचं आहे. शेवटपर्यंत आपण प्रभूचा हात धरून ठेवावा. तसा लाल समुद्र पाहिल्यानंतर त्यांना वाटलं आता संपलं, इस्रायली लोकांना वाटलं आता सर्व काही संपलेलं आहे, परंतु संपलं नाही, देवाने त्याच्यातून देखील मार्ग काढला. म्हणून ह्या महामारीच्या काळात अनेकांना वाटत असेल की एकदा जीवन संपून टाकूया म्हणजे ह्या कटकटीतून मी मुक्त होईन, तर तसा कोणीही विचार करू नये, हा चुकीचा विचार आहे. प्रभू आपल्यासमोर किती मोठं संकट असलं तरी त्याच्यातून आपल्याला पार नेऊ शकतो हा आपला विश्वास असायला हवा. आणि हा विश्वास या मिसामध्ये मजबूत व्हावा म्हणून एकमेकांसाठी आपण प्रार्थना करूया. हे विश्वाच्या प्रभू परमेश्वरा, तू सुवंदित आहेस. तुझ्या विपुलतेतून मिळविलेली ही भाकर घेऊन आम्ही तुला अर्पण करीत आहोत. पृथ्वीने दिलेलं मानवाच्या परिश्रमाचं हे फळ आम्हासाठी जीवनदायी भाकर होईल. परमेश्वर सदैव सुवंदित असो. हे विश्वाच्या प्रभू परमेश्वरा, तू सुवंदित आहेस. तुझ्या विपुलतेतून मिळविलेला हा द्राक्षरस घेऊन आम्ही तुला अर्पण करीत आहोत. द्राक्षवेलीने दिलेलं मानवाच्या परिश्रमाचं हे फळ आम्हासाठी आध्यात्मिक पेय होईल. परमेश्वर सदैव सुवंदित असो. बंधुभगिनीनं आपले बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करू, त्यामुळे त्याचे नावाचे गुणगान गौरव होऊन आमच्या व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण होऊ. हे प्रभू, तुझ्या सन्मानासाठी ही दानं आम्ही तुला अर्पण करीत आहोत. या दानाद्वारे आम्हाला तुझ्याजवळ आकर्षून घे. तू आम्हाला दिलेल्या ह्या परिपूर्ण समर्पणाचा स्वीकार कर. आबेलच्या समर्पणाप्रमाणे
आमचेही हे समर्पण आशीर्वादित कर, ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो, आमेन. प्रभु तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचं अंतकरण प्रभूकडे लावा, आम्ही ते लावले आहे. प्रभु आमचा परमेश्वराचे आभार मानूया, ते योग्य वरास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. त्याच्याद्वारे तू सर्व सृष्टीची पुनर्निर्मिती केलीस, त्याच्या संपन्नतेमध्ये आम्हा सर्वांना भागीदार केलेस. तो ईश्वर असूनही त्याने आपल्या ईश्वरी वैभवाचा त्याग केला, क्रूसावर आपले रक्त सांडून त्याने जगाला शांती दिली. म्हणूनच सर्व सृष्टीत त्याला सर्वश्रेष्ठ गणण्यात आले. त्याची भक्ती करणाऱ्यांसाठी तो शाश्वत जीवनाचा झरा बनला, आणि म्हणून स्वर्गीय दरबारातील दूतांच्या सर्व गायकवृंदांच्या निरंतर गुणगानात सामील होऊन आम्ही तुझा गौरव गात म्हणतो, पवित्र 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 प्रभु सैन्याचा ईश्वर, स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवाने भरली आहेत, परम स्वर्गात जय 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 जयकार प्रभुच्या नावाने येता हे तो धन्य, परम स्वर्गात जय 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 जयकार. प्रभु तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दान पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दान आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर व रक्त बनो. त्याच्याच आज्ञेनं स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्यानं प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जय घोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. ख्रिस्ताच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचं शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेनं एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्तसभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप व इतर सर्व फादर्स यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेनं ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पवित्र पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह संत गोन्सालो गार्सियासह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात
हे सर्व समर्थ पित्या नम्र तुझा पाई तुझा सन्मानव तुझा गौरव सदा सर्वदा होवो तुझा आठव आमीन। प्रभु येशूच्या शब्दात आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया। आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो। आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव। हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचं संरक्षण कर, या जीवनात तू आम्हाला शांती दे। आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेनं वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्यानं पापांपासून दूर रहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे, कारण राज्य अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे। हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो, म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा, आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर। तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस, आमीन। प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो, आणि तुम्हा बरोबर सुद्धा। आपण एकमेकास प्रेमभरानं शांती वंदन करूया। जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा तू आम्हावर दया कर। जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा तू आम्हावर दया कर। जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा तू आम्हाला शांती दे। जगाची पापे दूर करणारे हे देवाचे कोकरू पहा, ह्याच्या भोजनास बोलावण्यात आलेले सर्व धन्य। हे प्रभू, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईल। माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस, ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे। सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे, आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे। ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो, तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये। तू नेहमीच माझ बरोबर असतोस, मी तुला मिठी मारतो, तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस। त्याने केलेल्या अद्भुत कृत्यांचे प्रभू स्मरण ठेवतो। तो दयाळू व प्रेमळ आहे, तो आपल्या प्रजाजनांची नेहमी काळजी वाहतो। आपण प्रार्थना करूया। हे दयाळू बापा, या दिव्य रहस्यांद्वारे आम्हाला नवे जीवन ध्येय दे व शेवटी परिपूर्ण अशा नवजीवनात प्रवेश दे, ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो, आमेन। प्रभू तुम्हा बरोबर असो, आणि तुम्हा बरोबर सुद्धा। सर्वसमर्थ परमेश्वर पिता पुत्र व पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो, आमेन। जा ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हास पाठविण्यात येत आहे, देवाचे आभार मानूया। तूच सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे मी,
जाओ कुठे मी राहो कुठे तुझं सोडून ख्रिस्ता जाओ कुठे विरह तुझा रे नरक भयंकर भासे प्रलयान लपेटे भासे प्रलयान लपेटे तुझ सोडूनी ख्रिस्ता जाओ कुठे मी जाओ कुठे मी राहू कुठे तुझ सोडूनी ख्रिस्ता जाऊ कुठे